कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी 2017 केलेली सुधारणा रद्द करण्यात आली. विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्य निवड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्यासाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार आहे आणि त्यामुळे मतदारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून बाजार समित्यांच्या निवडणुकीचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 सुधारणा करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून करण्यात येते. नाग नदी प्रदूषण रोखण्याच्या प्रकल्पासाठी आवश्यक निधीच्या कर्जफेडीसाठी राज्य शासनाच्या हिश्श्याच्या रकमेस हमी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसंच प्रकल्पाच्या अंमलबजावणी आणि सनियंत्रणासाठी समन्वय समिती नियुक्त करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारनं प्राथमिक माध्यमिक शाळांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला. 26 जानेवारीपासून प्रार्थनेनंतर आता राज्यघटनेची प्रस्तावनेचं वाचन शाळांमध्ये बंधनकारक करण्यात आलं आणि याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आलं. भाजप सरकारच्या कार्यकाळात या आदेशाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. केरळ पाठोपाठ आता महाराष्ट्रातही वॉटरवेल उपक्रम राबवण्यात येणार आहे. सर्व शाळांमध्ये दिवसातून 3 वेळा पाणी पिण्यासाठी वॉटरवेल वाजवणार आहे. मुलं कमी पाणी पितात. खेळण्याच्या अभ्यासाच्या नादात अनेकदा पाणी पिण्याचा विसर पडतो, त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात आणि त्यामुळे आता शाळा प्रशासन पाणी पिण्याचं वेळापत्रक आखून देणार आहे. राज्यातील इतर शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच या कायद्याबाबतचे विधेयक मांडण्यात येईल असं मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनीच हे विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा विचार आहे. मुंबईमध्ये प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यामध्ये अनिवासी भागांमधील मॉल, हॉटेल, खाऊगल्ली, फूड ट्रॅक सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर 27 जानेवारीपासून मुंबईत 24 तास या योजनेला सुरुवात होईल. पोलिसांना जे अतिरिक्त काम करावं लागेल त्यासाठी त्यांना ज्यादा मानधन कसं देता येईल यावर विचार सुरू आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. तर हे नाईट लाईफ नसून किलिंग लाईफ असा निर्णय असल्याची टीका अशोक शेलार यांनी केली आहे. मोठ्या भ्रष्टाचाराची सुरुवात नाईट लाईफ माध्यमातून होईल असंही अशोक शेलार म्हणाले. शिवभोजन थाळीवरून भाजपनं सरकारवर टीकास्त्र सोडलंय. 10 रुपयात जेवण देताना अटी घालणं ही गरिबांची चेष्टा असल्याचा आरोप राम कदम यांनी केला. कर्जमाफीप्रमाणेच यांची शिवभोजन योजना ही फसवी असल्याचा आरोप त्यांनी केला. भुकेल्याला अन्न देताना अटी घालणाऱ्या ठाकरे सरकारनं गरिबांची चेष्टा सुरू केल्याचं त्यांनी म्हटलंय. 23 तारखेला म्हणजे उद्या मनसेचं महाधिवेशन मुंबईत पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसेने गंभीर आरोप केला आहे. उद्या राज्य सरकार अनेक भागांमध्ये मुद्दामून लोडशेडिंग करणार असा आरोप संदीप देशपांडेंनी केला. 23 जानेवारीला मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाधिवेशन होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत माती परीक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याची माहिती देण्यात आली. यावेळी मनसेच्या सहकार विभागाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी याबद्दलची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवछत्रपती पुरस्काराचं वितरण करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसंच राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणखी आर्थिक निधीची तरतूद करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली. राज्य सरकारने 22 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या यात तुकाराम मुंढे यांचा समावेश आहे. महापौरांनी या निर्णयाचं स्वागत केलं. सोलापूर महानगरपालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकानं अधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून 1.5 कोटींपेक्षा जास्त रुपयांची बिलं उचलल्याचा आरोप करण्यात आला. काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या नगरसेवकांनीही आरोप केला. या नगरसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. सीएए आणि एनआरसी विरोधात सावंतवाडीत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बहुजन आणि कम्युनिस्ट संघटनांच्या प्रतिनिधींसह शेकडोंच्या संख्येने मुस्लिम बांधवही सहभागी झाले. मोर्चाचं नेतृत्व कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांनी केलं. देशभरात सीएएला होणारा वाढता विरोध पाहता सरकारने या कायद्याची अंमलबजावणी करू नये अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी घोषणा देत केली. एकीकडे साईबाबांच्या जन्मस्थळावरून शिर्डी आणि पाथरी असा वाद सुरू असताना दुसरीकडे आता विविध देवस्थानांकडून सरकारकडे विकास निधीची मागणी होऊ लागली. शिर्डीलगत असणाऱ्या साकुरी ग्रामस्थांनी देखील उपासनी महाराज देवस्थानच्या विकासासाठी 50 कोटी रुपयांची मागणी केली.
प्रसिद्ध येवले चहामध्ये भेसळ आढळल्याने खळबळ उडाली. यामध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध येवले चहा पुन्हा एकदा अडचणीत सापडला. बंदी घालण्यात आलेला रंग चहामध्ये वापरण्यात येत असल्यानं अन्न औषध प्रशासनानं कारवाई केली. FDA ने येवले फूड प्रॉडक्टची तपासणी केली असता चहामध्ये रंग टाकण्यात येत असल्याची माहिती अहवालातून समोर आली. कोल्हापुरात महापुराचा मोठा फटका गुळ बाजाराला बसला. गतवर्षीच्या तुलनेत गुळाच्या आवक गुळाची जी आवक आहे ती प्रचंड त्या आवकीमध्ये तफावत आढळून आलेली आहे. कोल्हापूरमध्ये 92,000 क्विंटल गुळाची आवक घटलेली आहे. गुळ बाजारपेठेच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आणि कोल्हापूर सांगलीत आलेल्या महापुरामुळे गुळ उत्पादक हवालदिल झाला. पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात सुरू असलेल्या मुख्यमंत्री सचिवालयात यंत्रणाच नाही, केवळ 2 टेबल आणि क्लार्कसह नायब तहसीलदाराच्या बसण्याच्या व्यवस्थेव्यतिरिक्त कुठलीच सोय नाही आहे. सोमवारपासून 20 प्रकरणे या कार्यालयात दाखल झाली आहेत आणि त्याचा 7 दिवसात निपटारा करू असं नायब तहसीलदार यांनी सांगितलं. या कार्यालयाला अजून कॉम्प्युटरही उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मुंबईत वीर सावरकर यांच्या स्मारकाला जागा दिली होती. आजीचा हा इतिहास तरी राहुल गांधींना माहिती आहे का असा सवाल अभिनेते शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला. ते पुण्यात धर्मगर्जना प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. श्रीरामपूरमधील बेलापुरात महाविद्यालयात धक्कादायक प्रकार घडलेला आहे. 12वीत शिकणाऱ्या मुलीला गुण देण्यासाठी शिक्षकांना शरीरसुखाची मागणी केली. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त पालकांसह विद्यार्थ्यांनी पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन केलं. नांदेडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकांना अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. विनोदी तालुक्यातील साईबाबा माध्यमिक महाविद्यालयात शिकणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीवर शाळेतील 2 शिक्षकांनी अत्याचार केले. या प्रकरणी एकूण 5 जणांविरोधात रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पण सगळे आरोपी अजून फरार आहेत. भुसळ इथल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील गॅस एजन्सी समोर ट्रक आणि मोटरसायकलची समोरासमोर जबरदस्त धडक झाली. या अपघातात हर्षल सपकाळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी आहे. ही घटना दुपारी 1:30 सुमारास घडली. शासनाच्या सावकारी कर्जमाफी योजनेमार्फत आता शेतकऱ्यांनी सावकाराकडे ठेवलेलं सोनं त्यांना परत मिळते. आतापर्यंत अकोला जिल्ह्यातील पात्र 9,000 शेतकऱ्यांपैकी 70 शेतकऱ्यांना अकोला जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत त्यांचं सोनं परत करण्यात आलं. पंढरपुरातील माढ्यात कुमार चौरे मिठू वाघ यांच्या घरावर दरोडा टाकून सुमारे 16 तोळे सोनं आणि रोख रक्कमाचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. या प्रकारात एक महिला जखमी झाल्याची माहिती माढ्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांनी दिली. याबाबत माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रत्नागिरीतल्या भोके गावात एका विहिरीत गवा पडल्याची घटना घडली आहे. गवा विहिरीत पडला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. भोके ब्राह्मणवाडीतल्या सुभाष कुलकर्णी यांच्या विहिरीत हा गवा पडल्यानंतर त्याला बाहेर काढता येत नव्हतं. दरम्यान त्याला बाहेर काढण्यासाठी JCB मशीन आणण्यात आलं. विहिरीला एका बाजूला पोखरून या गव्याला बाहेर काढण्यासाठी वाट काढून देण्यात आली. नाशिकमध्ये उसाच्या मळ्यात बिबट्याचे 2 बछडे आढळून आलेत. वडनेर तुम्हाला शिवारातील त्र्यंबकपूरचे यांच्या शेतात हे बछडे सापडले. दरम्यान वनविभागाने याच शेतात या बछड्यांना ठेवले. प्लास्टिक कॅरेटमध्ये या बछड्यांना ठेवण्यात आले. त्यांच्या निगराणीसाठी या ठिकाणी CCTV सुद्धा लावण्यात आले. याच भागात बिबट्याच्या मादीचाही वावर असल्याची शक्यता आहे. दरम्यान वर्षभरापूर्वीच या ठिकाणी 3 बछडे आढळून आले होते. कोकणातील समुद्रात मत्स्यसाठे संपुष्टात येऊ लागल्यानं पारंपरिक मच्छीमार बांधवांवर मत्स्य दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. दुसरीकडे यंदाच्या हंगामात समुद्रात येणाऱ्या अनेक वादळांमुळे मच्छीमार बांधव चांगलाच मिटाकुटीला आला. समुद्रातील मतलई वाऱ्यांमुळे मासेमारी ठप्प झाली आहे. हर्णे बंदरातील बोटी नांगर टाकून समुद्रकिनारी उभ्या आहेत. अरबी समुद्रात नुकत्याच वाहणाऱ्या मतलई वाऱ्यांमुळे मासेमारीवर परिणाम झाला असून हर्णे बंदरातील उलाढाल ठप्प आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड समुद्रकिनारी महाकाय वेल मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. सुमारे 70 फूट लांबीचा वेलमासा मुरुड समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळून आला आणि या वेलमाशाचा सुमारे 10 ते 12 दिवसांपूर्वी समुद्रात मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतो. ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरित मागण्या मान्य कराव्यात यासाठी ब्राह्मण समाजाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मणांना दरमहा 5,000 रुपये अनुदान देण्यात यावं अशा विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. सरकारची शेतकरी विरोधी धोरणं असल्यानं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेनं सरकारच्या विरोधात निदर्शनं करत ठिय्या आंदोलन सुरू केलं. शेतीमालाला योग्य हमी भाव मिळावा, निर्यात बंदी उठवावी, उसाला FRP प्रमाणे बिल देण्यात यावं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
औरंगाबादमधील नूर कॉलनीमधील दोन दुचाकी दोन अज्ञात मातेफिरूंनी जाळल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील रिसकांबा गावात एका अज्ञात महिलेचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. महिलेच्या हाडांचा सांगाडा सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करून सांगाड्याची तपासणी करून तपास सुरू केला. कोल्हापूरमध्ये कार आणि ट्रकच्या अपघातात चार जण गंभीर जखमी झालेले आहेत. पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा इथं अपघात झालेला. ट्रॅक्टर ट्रॉलीला कारनं मागून धडक दिली आणि जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश असून जखमींवर CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबईहून पुण्याकडे जाणारा साखर घेऊन जाणारा ट्रक शिरगाव इथे लोखंडी बॅरिकेडला तोडून पलटला आणि या अपघातात चालक किरकोळ जखमी झालेला आहे. मात्र ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सर्व्हिस लेनच्या पलीकडे ट्रक पलटला असून वाहतुकीला कुठल्याही प्रकारचा अडथळा झालेला नाही. येवल्यामध्ये गाडीतून कत्तलीसाठी जनावर घेऊन जात असल्याचं लक्षात येताच नागरिकांनी ती गाडी पेटवून दिल्याचा प्रकार घडला. येवला नाशिक मार्गावरील देशमाने गावाजवळ ही घटना घडली. या गाडीचे वाहन चालक आणि त्याचे जोडीदार फरार झाले. घसरण झाली. आवक वाढल्यानं कांद्याच्या भावात घसरण झाल्याचं बघायला मिळतं. भाव स्थिर ठेवण्यासाठी कांद्यावरील निर्यात बंदी तातडीनं उठवण्याची मागणी व्यापारी आणि शेतकऱ्यांनी केली. पुण्यात बुडणाऱ्या आई मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. पुण्याच्या वाघोली भागात ही घटना घडली. भैरवनाथ तळ्यात बुडून एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. ठाणे तालुक्यातील नागेवाडी शिवारातील तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात NDRFच्या पथकाला यश आलंय. अनिल फुके असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. 2 वर्षांच्या शिमुकलीला पाण्यात बुडून स्वतःला जाळून घेऊन एका मातेने आत्महत्या केल्याची घटना अकोल्यामध्ये घडलेली आहे. गजानन नगरामध्ये हा प्रकार घडला. घरी कोणी नसताना महिलेनं चिमुरडीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. चंद्रपुरात शेताच्या कुंपणावर लावलेल्या करंटचा धक्का लागून शेतातील रखवालदाराचा मृत्यू झाला. भद्रावतीमधील मांगली शेत शिवारात ही घटना घडली. रामा खारकर असं मृत झालेल्या रखवालदाराचं नाव आहे. यवतमाळ नगरपालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम तेजीत सुरू केली. या मोहिमेअंतर्गत कारवाई सुरू असताना एका महिलेने विष घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला आहे.